नमस्कार। पश्चिम खानदेश जिल्हा सेवा मंडळ संचालित वनवासी विद्यालय चिंचपाडा येथून मी गांगुळे नंदा बोलते आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा एक खास साधासा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे। सांगा, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? बरोबर, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा असतात। अन्नाचा शोध सगळे सगळीवर घेत असतात, त्याप्रमाणे निवाऱ्याचीही त्यांना आवश्यकता असते। मग असा मानणारा जसं पक्षी काय करतात, घरटे बनवतात, त्या घरट्यामध्ये राहतात। प्राणी कुठेतरी झाडाचा आहार घेतात, काही दुसरे प्राणी गुहेमध्ये राहतात। पाळीव प्राण्यांना आपण आपल्या गोठ्यामध्ये ठेवतो ना, तसा मानव सुद्धा एक प्राणीच आहे। या मानवाला सुद्धा उन्हापासून, थंडीपासून, पावसापासून संरक्षण करायचं असतं। मग असा हा माणूस काय करतो, तो देखील आपल्यासाठी निवारा शोधतो। महानिवारा सगळ्यांचा सारखा नाही असू शकत, कारण आपल्या देशामध्ये गरीब श्रीमंत असा भेदाभेद आहेच। मग ज्याच्या त्याच्या मोतीनुसार तो त्या ठिकाणी निवारा शोधत असतो। मग याच्यामध्ये काय, जे श्रीमंत असतात त्याच्याकडे खूप पैसा आहे, असे लोक खूप छानपैकी बंगला बांधत असतात। हे बघा, बंगल्याचं चित्र या ठिकाणी मी दाखवते आहे। त्याचप्रमाणे जे गरीब असतात, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता असते, दोन वेळचं जेवण घेणंही त्यांना आवडत असतं, अशा लोकांची निसर्गातल्या साधनांपासून बनवलेली एक छोटीशी झोपडी असते। तर आज आपल्याला झोपडी मध्ये मिळणार सुख आणि बंगल्यामध्ये राजवाड्यामध्ये मिळणार सुख याच्यातला जे सुख कोणतं श्रेष्ठ आहे, किंवा दोघांमध्ये सुख मिळतं का, हेच आपल्याला या झोपडीत माझ्या या कवितेतनं बघायचं आहे। या झोपडीत माझ्या ही कविता आहे। ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे। या झोपडीत माझ्या ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत, त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्ह्यातल्या यावली या गावी झाला। बघा लहान मुलांना तुम्हीही बघता, खेळण्याचं किती वेळ असतं, पण त्यांना ते खेळण्याचं वेळ नव्हतं। त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव होतं माणिक बंडोजी ठाकूर। लहानपणापासून खेळण्याचा ओढा त्यांना अजिबात नव्हता। ईश्वर भक्तीची वेळ जणू काही त्यांच्या मनातच जन्मताच रुजली होती। म्हणजे म्हणायचं काय मला, की ईश्वराचं ध्यान करायचं, स्मरण करायचं हा त्यांना नाद होता। जसं आपला छंद असतो ते केल्याशिवाय आपल्याला लाभत नाही, जसं तुम्हाला खेळण्याचा छंद असतो खेळल्याशिवाय तुम्हाला लाभत नाही, त्याप्रमाणे यांना सुद्धा परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय लाभत नव्हता असा हा माणूसचा छंद। तर काय करायचे, ते नदी तीरावरती जायचे, त्या ठिकाणी एखादी वाळूची पिंड तयार करायचे, आजूबाजूला असणारी जी फुलं असायची ती फुलं आणायचे, त्या पिंडीवर ठेवायचे, पूजा करायचे आणि त्याच ठिकाणी ध्यानस्थ अगदी तासन तास बसायचे आणि त्या गोष्टीमध्येच त्यांना समाधान वाटायचं। तर असे काही माणिक बंडोजी किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आध्यात्मिक प्रेरणा आणि राष्ट्रकार्याची चळवळ, राष्ट्रकार्या उद्धाराची चळवळ किंवा तळमळ याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं। तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या दोघं गोष्टींची सांगड घातली आहे, त्यामुळे त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली गेलेली आहे। भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच त्यांना ही पदवी दिली होती। आपलं संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्र उद्धारासाठी वापरलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे। अशा राष्ट्रोद्धारासाठी कार्य करणाऱ्या या भगवत भक्ताला आर्थिक अडचणींमुळे शिकायचं मनापासून सुद्धा फारसं शिक्षण घेता आलं नाही। साधारणतः 3री पर्यंत ते गेले शाळेत आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना शिक्षण सोडावं लागलं। मग शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी शाळा कोणी तरी जावी नदीची या केली, म्हणजे नदी काय किनाऱ्यावरती जायचं, ध्यान करायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं, असं करता करता हळूहळू त्यांनी स्वतः पदं पण रचायला सुरुवात केली। त्याच्यातले खंजिरी हा जो काही भजनाचा प्रकार आहे हे तर त्यांचं प्रबोधनाचं साधनच होतं। वरखेडचे अडकुजी महाराज हे त्यांचे गुरु, या गुरूंनीच त्यांना तुकड्या ही पदवी दिली। पुढे तुकडोजी महाराजांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
अभंगत लिखे कीर्तनाचा आणि भजनांचा उपयोग त्यांनी समाज सुधारण्यासाठी केला. समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट वृत्ती प्रथा जातिभेद धर्मभेद अंधश्रद्धा ह्या गोष्टींवर त्यांनी विशेष करून प्रहार केलेला आहे. त्यांचं लेखन अनुभव सागर भजनावली सेवा स्वधर्म राष्ट्रीय भजनावली अशी पुस्तकं त्यांनी लिहिली. देशभक्ती आणि आत्मसेवा हे अतिशय महत्त्वाचे गुण त्या गुणांचं त्यांनी लोकांना म्हणजे महत्त्व सांगितलं. राष्ट्रकार्य किंवा राष्ट्रधर्म किंवा राष्ट्रामध्ये जागृती निर्माण करावी म्हणून ते तरुणाईला सांगतात, तरुणाईला उठवण्यासाठी सांगतात की उठो जवान कर के लिखा हो कहीं के दिन गए. म्हणजे तरुणाईला सुद्धा स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी जागा केलेला आहे. त्यांना सुद्धा शिक्षण आणि देशप्रेम या संस्कारांना जीवनामध्ये तुम्ही अग्रस्थान द्या असा अट्टहास केला. संत तुकडोजी महाराजांच्या बाबतीत ते जिथे जिथे जायचे त्या त्या ठिकाणी हजारो लोक त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे बघण्यासाठी प्रत्यक्षासाठी त्या ठिकाणी रांग लावत असत, हात जोडून उभे राहत असत आणि अक्षरशः आनंद शक्तीचा स्मृती सागर त्या ठिकाणी निर्माण होत असे. त्यांच्या बोलण्यामध्ये अपार सामर्थ्य होतं. त्यांनी गुरुदेव मंडळे स्थापन केली अशी तर त्यांनी जवळजवळ 40 पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यातलं जे पुस्तक आहे जे सर्वसामान्यांना खेड्यामध्ये ज्या पुस्तकाचा अंगीकार केला जातो तिचं वाचन केलं जातं ती म्हणजे ग्रामगीता. तर बघा ग्रामगीता हे जे काव्यसंग्रह आहे तो साधारणतः 41 अध्याय असलेला हा काव्यसंग्रह जवळजवळ 4675 ओव्या त्याच्यामध्ये आहे आणि मानवी जीवनाच्या उन्नतीचे मार्ग या ग्रामगीतामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत आणि ते सगळ्यांनी वाचावे असं हा टपन झालेला आहे. तर गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देवाची परीक्षा देशाची परीक्षा, गाव गावाची मंगता अवदशा एव देशा. म्हणजे गाव जर चांगलं असेल तरच देश चांगला राहणार आहे, राष्ट्राचा उद्धार होणार आहे आणि म्हणून ग्रामगीता या मध्ये त्यांनी गावाच्या समृद्धीबद्दल गाव चांगलं व्हावं याच्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विश्वात शांतता समृद्धी आणायची असेल तर गाव समृद्ध होणं आवश्यक आहे. जर गाव समृद्ध असेल तर आपोआप तालुका होतो, आपोआप जिल्हा होतो आणि अशा रीतीनं पूर्ण राष्ट्र समृद्ध होतं अशी त्यांची भावना होती. अशा ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा भाग घेतला होता. चलेगावच्या लढ्यामध्ये तेव्हाही त्यांनीच लिहिलेलं एक पद होतं, आते हे नाथ हमारे, हे जे पद होतं ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यांच्या मुखावरती त्या ओळखी येत होत्या. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळेजण एक स्मृती गाणंच जणू काही ते बनलेलं होतं. हा आता खेड्यात राहण्याच्या राहणाऱ्या लोकांचा उद्धार करणं हाच राष्ट्राचा उद्धार, ग्रामोद्धार हाच एक विचार त्यांच्या मनामध्ये होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या बाबतीत अधिक माहिती मिळवायला गेलो तर त्यांनी फक्त विदर्भातच राष्ट्राचं कार्य केलं असं नाही, महाराष्ट्रात फक्त केलंच तर जपानमध्येही त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. तर असे की महाराज संत असूनही महंत नव्हते, भक्त असूनही निष्फळ कर्मकांडी नव्हते, प्राचीन संस्कृतीचे अभिमानी असूनही त्यांचा दृष्टिकोन अद्यावत शक्तींचा होता. त्यांच्या वाणीने केवळ विदर्भातच नव्हे तर भारतात सर्वदूर राष्ट्रकार्याची प्रेरणा केलेली आहे. अशा या तुकडोजी महाराजांचा त्यांनीच निर्माण केलेलं मोजरी या ठिकाणी कुरकुंज होतं, त्या ठिकाणी 1968 साली निधन झालं, त्यांनी त्यांची प्राणज्योत मानली. आपलं त्या ठिकाणी त्यांचं कार्य जवळजवळ संपलं. पूर्ण आयुष्य त्यांनी देशाला दिलं, राष्ट्रकार्याला दिलं आणि अशा रीतीने त्या ठिकाणी राष्ट्रसंत महाराज यांच्या कार्याची आपण समाप्ती करूया. आता विद्यार्थी मित्र हो आपण वळूया कवितेकडे. बघा त्यांच्या लेखनात आता आपल्याला जाणवलंच आहे की त्यांची भाषा अतिशय साधी सोपी रसाळ अशा भाषेमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. आपण त्यांनी लिहिलेली या झोपडीत माझ्या ही कविता आपण अभ्यासणार आहोत. आपण आधी ती कविता वाचून घेऊया. महागी सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरील पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होते चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या.
जाता तया महाला मज्जा व शब्द आला देवी मैया वयाला या झोपडी माझ्या महाले मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडी माझ्या एता तरी सुखी या जाता तरी सुखी जा कोणा वरी मोजा या झोपडी माझ्या पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाले शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या विद्यार्थ्यांनो आपण प्रत्येक ओळीचा भाव आता आपण घेणार आहोत आणि त्याच्यात कठीण शब्दही मी उल्लेख केला की तुम्ही ते लिहायचे पहिला ओळी आपण घेऊया राजा सजी महाल महाल म्हणजे काय मित्रांनो महाल म्हणजे राजवाडा किंवा प्रशस्त असं घर किंवा मोठं घर त्याला म्हणतात महाल आता आपण पाहतो की खूप मोठे मोठे बंगले असतात तसं घर सौख्य सौख्य म्हणजे काय सुख पण इथं मात्र दिलाय सुखे म्हणून आपण सौख्य म्हणजे सुख किंवा सुखे प्राप्त झाली म्हणजे मिळाली म्हणजे मला मिळाले असं जसं आपण एसएससी परीक्षा दिली की सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं पदवी घेतली आपण बीएची की बीएची पदवी आपल्याला प्राप्त झाली म्हणजे मिळणे आपल्या याच्यात येणे राजा सजी महाले सौख्ये पदवी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या ठिकाणी तुम्ही काय म्हणताय तुकडोजी महाराज की राजाला त्याच्या महालामध्ये जी सुख मिळतात ती सर्व सुख मला माझ्या या छोट्याशा झोपडीमध्ये मिळाली म्हणजे बघा या ठिकाणी कवीचा समाधान मानण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये समाधान असावं कारण सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नाही सुख ही मानण्याची गोष्ट आहे म्हणून विचारावर अवलंबून आहे आपण मानलं तर आपण सुखी आहोत आपण नाही मानलं तर आपण दुःखी आहोत आणि म्हणून इथं संत तुकडोजी महाराजांना एका बाबतीत बंगले दिसत आहेत त्या बंगल्यावर एक म्हणजे आपण सुद्धा कधी कधी सामान्य माणसांना त्या बंगल्याचा हेवा वाटतो ना की त्या माणसांच्या गाड्या वावरण्याच्या घरी असतात त्यांच्या अंगा खांद्यावर दागिने असतात छानपैकी बंगला पाहून कितीतरी वेळ आपणही उभं राहून जातो पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर याचा काही परिणाम होत नाही ते म्हणतात की माझी झोपडीच मला खूप श्रेष्ठ आहे म्हणजे आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती त्यांच्याकडे जी गोष्ट आपल्याकडे आहे तिच्यात आपण समाधानी असावं जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे तिच्यामध्ये आपण पळून आजचं दुःख का करून घ्यावं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून ते आहे त्याच्यामध्ये समाधान मानतात म्हणजे चांगल्या काय म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची त्याची या ठिकाणी दृष्टी आपल्याला दिसून येते तर बघा एक कस्तुरीविंदाची गोष्ट तुम्ही माझ्याकडे केव्हा तरी वाचली असेल पुस्तकामध्ये एक कस्तुरीविंद म्हणजे हरी होत त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असायची कस्तुरी त्याचा अर्थ तयार करतात माहित असेल तुम्हाला सुगंधी पदार्थ असतो तो तर काय म्हणतात की कस्तुरी मृगाला मात्र या गोष्टीची माहिती नव्हती की आपल्याजवळच आपल्याच नाभीमध्ये ही कस्तुरी दडलेली आहे आणि तिचा सुगंध सगळीकडे पसरलेला या गोष्टीची त्याला किंचित कल्पना नाही मग त्याने काय केलं हा मास कुठून येतो असं त्याला वाटायचं खूप सुगंध छानपैकी येत होता मग त्याने पळायला सुरुवात केली मी काही झालं तर तिथपर्यंत जाईल ही कुठली गोष्ट आहे की तिचा वास असा येतो आहे असं म्हणून त्याने पळायला सुरुवात केली ऊर पण पळायला लागला तो पळतो 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 कुठे थांबत नाही गावामध्ये ज्येष्ठ हरी पण येतात ते पण सांगतात अरे बाबा असं पळू नको ऊर कुठेपर्यंत तू मरशी असं सगळे त्याला त्याच्या जातीतले सूचना करत पण तो मारायला तयार नाही मोह आकर्षण या ठिकाणी त्याला दिसतो त्या सुगंधाचा मोह त्याला झाला सुगंधाचा आकर्षण त्याला वाटलं आणि म्हणून तो पळायला लागला पळतो 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 खूप पळाला शेवटी त्याच्या अंगातली सगळी शक्ती समाप्त झाली आणि तो त्याच ठिकाणी कोलमडला त्याच ठिकाणी मृत पावला विद्यार्थी मित्रो मला सांगायचं काय होतं की सुख आपण मानण्यावर आहे त्यानेही त्या ठिकाणी सुगंध तिथे येतच होता ना काही पळायची आवश्यकता नव्हती पण तरी तो दुसरीकडे पळत सुटला बरीच माणसं आज जे आपल्याकडे आहे ते सोडून ह्याचा बंगला एवढा मोठा आहे हा जास्त सुखी आहे याच्यासारखं आपल्याला नाही होत येणार का असं करून आजचं सुख घालून बसतात आणि दुःख भोगत बसतात ते तुकडोजी महाराजांना मान्य नाही त्यांच्याकडे कोणतीच भौतिक साधना झोपडीमध्ये नाही आहेत पण तरी सुद्धा ते सुखी आहेत आणि मला समाधान मिळतं त्या ठिकाणी माझ्या झोपडीमध्ये सुख मिळतं असं सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत पुढे जाऊ विद्यार्थ्यांना आपण पुढच्या वेळी बघूया भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या भूमी म्हणजे जमीन भूमीला शब्द आहे जमीन पडावे म्हणजे झोपावे
नित्य म्हणजे ना नेहमी, प्रभु नाम देवाचना नित्य म्हणजे नेहमी। आता नित्य शब्द समजा तुम्हाला वाक्यात उपयोग करायला आला किंवा वाक्यात वापरा म्हणून सांगितलं तर तुम्ही काय करणार, काय की तुम्ही नित्य नियमाने शाळेत येता, नित्य नियमाने देवपूजा करता, आई नित्याने काय करते तुमच्यासाठी सगळे पदार्थ म्हणजे स्वयंपाक पाणी करते, नित्य म्हणजे रोज ज्याच्यात खंड पडत नाही त्याला आपण नित्य म्हणतो। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या कवी संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझं असं आहे की जमिनीवरती पडावं, कारण त्यांची छोटीशी झोपडी आहे आणि झोपडीच्या जवळ ते अंगण आहे, त्या अंगणात झोपल्यावरती आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहता पाहता आणि प्रभूच्या नामस्मरण करता करता, प्रभूचं नाव घेता घेता किंवा प्रभूचे अभंग गाता गाता मला केव्हा झोप लागते हे कळतच नाही। कदाचित श्रीमंतांना हे झोप मिळत नाही कारण त्यांना भीती असते, पण इथे अष्टसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये किंवा माझ्या झोपडीच्या अंगणामध्ये मला लगेच झोप लागते, कारण रात्रीच्या वेळेस बाहेरचं जे वातावरण असतं ते अतिशय छान असतं, सुखद असा गारवा आपल्या अंगाला लागत असतो, आकाशातल्या चंद्रताऱ्यांचं दर्शन होत असतं आणि ते दर्शन तुकडोजी महाराजांना होतं म्हणून ते स्वतःच त्या ठिकाणी खूप खुश झाले आहेत। दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना हा अनुभव आपण पण घेतला असेल ना की बघा सुगीचे दिवस असतात, सुगी म्हणजे समजते तुम्हाला म्हणजे पीक काढतो ना आपण शेतात ना, पीक काढण्याची जी वेळ असते त्याला आपण सुगी म्हणतो, तर पूर्वी सुगी म्हणजे कणस आता जशी यंत्र आहे तशी नसायची, ती मळणी व्हायची, ते पीक काढलं जायचं, मध्ये शेतातून आणणं कधी कधी शक्य नसायचं, मग अशा वेळेस काय व्हायचं की त्या ठिकाणी झोपावं लागायचं आणि मग त्यावर झोपण्याचा आनंद वेगळाच असायचा, आकाश सगळं म्हणजे आपल्या अंगणात तरी आजूबाजूला घर असतात पण तिथे अगदी मोकळं रान असतं, त्या रानात आपण जमिनीवर पडलेलो असतो, ती जमीन ही घरातल्या जमिनीसाठी प्लेन नसते, तिथे ढेकळं वगैरे अशा असतात आणि तेच हे करून त्याच्यावरती झोपायचं, आकाशातले हे तारे पाहिजे हा अनुभव तुम्ही घेतला असते आणि एक असंख्य चांदण्या त्या ठिकाणी येतात, एक चांदण दिसते लगेच दुसरी येते, तिसरी येते, जसं क्रीडांगणावर एक मुलगा आला दुसरा आला तिसरा आला खेळायला, अशा असंख्य चांदण्या त्या ठिकाणी दिसतात आणि ते पाहिल्यानं आपल्यालाही वाटतं काही पारदर्शकाच्या फुलांचा झाडावरती कसा पडला, आकाशात एखादं झाड तर नाही त्याची तो फुलं नाही वाऱ्यावर हिरलाय असं आपल्याला फुलात वाटायला लागतं, हा अनुभव तुम्हीही घेतला आहे। संत तुकडोजी महाराजांना हा अनुभव आलेला आहे, ते म्हणतात की भूमी ही एक आपली माता, तुम्हाला एक माहिती की जन्म देणारी एक माता असते बरोबर, आणि दुसरी माता कोणती की जी आपलं पालन पोषण करते म्हणजे कोण जमीन, कारण आपण बियाणं जमिनीमध्ये पेरतो आणि बियाणातून रोपं येतात आणि त्यापासून आपल्याला धान्य देणारे पोषक जे काय आहार आहे तो आपल्याला मिळतो, म्हणजे आपलं पालन पोषण करणारी खरी माता भूमी आहे, अशा भूमीचा सहवास मला मिळतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच्यामध्ये खुश आहेत, जी भूमी नावाची माता आहे त्या मातेच्या अंगातून त्या मला खेळायला मिळतं, तिचा सहवास मला मिळतो आणि भूमातेचेच प्रेमळ हात म्हणजे झाड, वृक्षांना भूमातेचे हात म्हटले की प्रेमळ हात आपल्याला लोक हवा घालण्याचा प्रयत्न करत असतात आणि एवढं सारं सुख जर मला झोपडीमध्ये मिळत असेल तर मला त्या महालातल्या सुखाची आवश्यकता नाहीये, अतिशय आनंद आला, शिवाय दुसरं काय की प्रमेश्वर माझ्याजवळ, कारण त्यांना भजनं गाण्याची सवय होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भजन गायला आवडायचं, झोपता झोपता ते भजन म्हणायचे आणि झोप येईपर्यंत त्या भजनांमध्ये जायचे, म्हणजे एका बाजूला माता पण माझ्याजवळ आहे आणि दुसऱ्या बाजूला जो परमेश्वर आहे देव आहे तोही माझ्याजवळ आहे, अंगणात झोपण्याचं भय नाही। आता मला सांगा मुलांनो एवढं सुख तुम्हाला महालात मिळेल का, मला तर नाही वाटत, महालात तुम्हाला सगळ्या चांदण्या पाहायला भेटतील का, नक्षत्र तारे पाहायला भेटतील का, नाही, असा सुखद गारवा मिळेल का, निसर्गातली हवा शुद्ध मिळेल का, नाही, आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी सुख म्हणत आहे की म्हणजे समृद्धी आर्थिक सुबत्ता भौतिक सुबत्ता जे आहे ते काही गरजेचं नाही, आपण झोपडीत सुद्धा सुख मिळवू शकतो हे त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना खरोखर त्या ठिकाणी सुख मिळतं। पुढे जाऊ विद्यार्थ्यांनो आपण, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या पहारा म्हणजे काय रंग, तिजोरी म्हणजे काय खजिना, हा ते इथं संत तुकडोजी महाराज म्हणतात की हे श्रीमंतांचे घर आहे, प्रशस्त घर आहे किंवा राजवाडे आहे, त्यांना पहारे तरी ठेवलेले असतात कंपाऊंड जवळ किंवा
खजिना पेटी असते म्हणजे त्याच्यामध्ये सोनं चांदी पैसा मोदी मोळे जोडजे हे काय असं नसेल ते सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि मग हे कोणी चोरून घेऊन जायला नको ही भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि म्हणून ते त्या ठिकाणी पहारे करी ठेवत असतात नजर कैदीमध्ये ठेवत असतात कोणीतरी नकवानदार त्या ठिकाणी ठेवत असतात आणि तरीही त्यांच्या घरात चोऱ्या होतात असतात तुम्हालाही माहिती आहे मुलांना कधी तुम्ही असं वाचले की झोपडीत चोरी झाली प्रधानपत्रामध्ये अशी कधी बातमी आली की झोपडीमध्ये चोरी झाली नाही झोपडीत चोरी करण्यासारखं काही मुळात नसतंच कारण जे असतं ते फक्त त्यांच्या दोन वेळेचं जेवणाचं साधन असतं कधी कधी तेही नसतं त्यामुळे झोपडीमध्ये चोरी होण्याचा प्रश्नच येत नाही आणि महालामध्ये मात्र चोऱ्या निश्चित होतात ते कितीही पहारे तरी ठेवत रखवालदार ठेवत प्रत्यक्ष जागरण करत पण त्या ठिकाणी चोरी होत असते आपण आतापर्यंत हेच वाचलेलं आहे हेच ऐकलेलं आहे की श्रीमंतांच्या घरी चोऱ्या होतात गरिबांच्या घरी सहसा चोऱ्या होत नाही तर तेच या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की महालामध्ये चोऱ्या होतात पहारे तरी असून सुद्धा चोऱ्या होतात पण माझी जी झोपडी आहे ती आता एवढीशी आहे त्याच्या दरवाजा लावायची गरज नाही त्याला आपण कडी पण नाही साधे दोरी टाकू तशी दोरी पण नाही आणि तरीही मला भीती वाटत नाही बघा भीती आपल्याला कसली ना कसली वाटतेच पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मला काही घाबरण्याचं कारणच नाही मला कसलीच भीती वाटत नाही माझा दरवाजा नेहमी उघडाच असतो कधी मी तो लावण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही पहारे तरी पाहिजे तुम्ही आता अलीकडे बघा एटीएमवर सुद्धा कोणतरी माणूस असतो त्याच्या किंवा बँक असते बघा बँकेत पण एखादा मजबूतधारी माणूस असतोच का रक्षण कारण बँकेमध्ये सुद्धा पैसे आहेत आणि त्याचं रक्षण कोणी म्हणजे चोरायला नको ही भीती असते म्हणून त्या ठिकाणी रखपालदार ठेवलेला असतो एटीएमवर पण एखादा माणूस असतो तसंच श्रीमंतांच्या घरी पैसे जास्त असतात दंगवलत असतं आणि म्हणून ते ठेवत असतात तरीही ते चोरीला जातं आणि माझी झोपडी मात्र अशी आहे एकदम सामान्य तिचं चंद्रमुळे म्हणजे चंद्राचा प्रकाश सुद्धा आतमध्ये येऊ शकेल अशी माझी झोपडी दरवाजा आहे तिथे लावायची सुद्धा गरज नाही त्याला गोळ्या सुद्धा नाही तर अशा झोपडीमध्ये मात्र चोऱ्या होत नाही आणि त्यामुळे मी खुश आहे तिकडे त्या श्रीमंताला झोपडी येत थोडा थोडी खट्टू आवाज झाला की तो पाण्यावर उठून बसत असेल जरी त्याच्याकडे सगळी साधन आहे तरी त्याला रात्रीची झोप नाही आणि झोप ही विकत घेता येत नाही इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे काहीच नाही पण तरी सुद्धा ते खुश आहे समाधानी आहे आहे त्याच्यामध्ये समाधान मानतात आणि अशा रीतीनं चोरी माझ्याकडे का होत नाही तेही सांगतात त्याच्यात त्यांना आपण सुखी आहोत समाधानी आहोत हे एक प्रकारचं वेगळं सुख मिळतं जाता दयाच्यावळे बघू जाता दया महाना मज्जाव शब्दाला मज्जाव म्हणजे अटका अटका किंवा निर्बंध भीती न यावयाला या झोपडीत माझ्या तुकडोजी महाराज म्हणतात की जर आपण श्रीमंतांच्या घरी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ आतमध्ये जाऊ देत नाही त्या ठिकाणी मज्जाव घातला जातो अटकाव घातला जातो बंधन घातलं जातं तुम्ही आत जाऊ शकत नाही किंवा बोर्ड तरी लावलेला असतो परवानगीशिवाय आत जाऊ नये किंवा येऊ नये असा बोर्ड पण त्या ठिकाणी लावलेला असतो कवी म्हणतायत की माझी झोपडी आहे तिथं कोणाला यायला बंधन नाही कोणीही माझ्या झोपडीमध्ये येऊ शकतं कितीही वेळ त्या ठिकाणी थांबू शकतं आणि जाऊ पण शकतं मज्जाव अटकाव निर्बंध अशा माझ्या झोपडीमध्ये नाहीच येत हा भीती नाही यावयाला म्हणजे भीती बाळगण्याची कारण आहे खरं तर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर बघा आपल्याकडे अतिथी देवो भव ही संस्कृती आहे बरोबर आहे ना तुम्ही मानता की आपल्या घरी कोणी आलं तर आपल्या खेळगावमध्ये आनंद होतो तो कशामुळे होतो ते मला माहित नाही पण खूप आनंद होतो लहान लहान मुलांना कदाचित पाहुणे आले की खूप घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक होतो ना चांगला चांगला स्वयंपाक होतो पाहुण्यांमुळे कदाचित आपल्याला ते खायला मिळतं हा आनंद असते कदाचित पाहुणे आल्यामुळे 2-4 रुपये 5-10 रुपये आपल्या हातावर जाताना ठेवून जातील हा आनंद असेल वेगवेगळे आनंद असेल पण पाहुणे आल्याचा आनंद होतो इथे काय होतं प्रत्यक्ष त्या अतिथीलाच नकारलं जातं जो कोणी जाणार असेल श्रीमंतांच्या घरी त्याचा फारसं म्हणजे तिथे मानतच नाही म्हणजे इथं संस्कृती पाहायला मिळत नाही बऱ्याच ठिकाणी असंच घडतं सगळे तरी असे नसले पण तरी सुद्धा असं पाहायला मिळतं की श्रीमंत लोक फार दुसऱ्यांना आतमध्ये बोलवणार नाही आणि विचारपूस करणार नाही आणि ही अवस्था शहरात तुम्ही पुण्याला वगैरे गेला तर तुम्हाला लगेच ते गाडी सांगतील इतक्या वाजता तुम्हाला गाडी आहे अशा रीतीने म्हणजे गरीब आणि श्रीमंतामध्ये हा फरक आहे तेच तुम्ही एखाद्या गरीबाच्या घरी जा तुमचा इतका मानपान होईल त्या ठिकाणी आदर होईल तो कोणाकाच्या असेल आम्ही गरोदाचा
पण तुम्ही खावा हा अट्टहास असे. हे प्रेम जे आहे, सुख जे आहे, ते गरिबीमध्ये जास्त मिळतं, झोपडीमध्ये जास्त मिळतं असा अनुभव या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांना सुद्धा आहे. आणि म्हणून ते झोपडीतच सुख मानलं. ते म्हणतात, माझ्या झोपडीत तुम्ही केव्हाही या. महालामध्ये मात्र खटका घातला जातो, बंधन घातलं जातं. झोपडी मध्ये मात्र असं बंधन घातलं जात नाही आणि याच्यातच ते खुश आहे. महाली मऊ बिछाने कंदी श्यामदारी अम्मा जमीन माने या झोपडीत माझ्या. कवी म्हणत आहेत की महालाकडे जर आपण पाहिलं त्या महालामध्ये सगळीच साधनं उपलब्ध असतात आणि ही चांगल्या चांगल्या पद्धतीची प्रतीची असतात. त्या महालामध्ये मऊ बिछाने असतात, कंदील श्यामदाने. श्यामदाने म्हणजे काय? काचेचा दिवा, ज्याला आपण झुंबर वगैरे म्हणतो. श्रीमंतांच्या घरी अशी वरती काचेचे दिवे आपण फारसा चित्रपटामध्ये बऱ्याचदा आढळून जातं. वरती झुंबर टांगलेलं असं दाखवलं जातं. तर काचेचा दिवा त्या ठिकाणी असतो, खूप सारी रोषणाई त्या ठिकाणी असते. पण कवी संत तुकडोजी महाराज म्हणतात, आम्हा जमीन माने. माने म्हणजे मानवणे, सन्मान. आम्हाला जमीनच सन्मानित करते, आम्हाला जमिनीवरच राहायला आवडतं. जमिनीवर खाणं याच्यातच आम्हाला आनंद मिळतो, किंवा जमिनीवर पोहून द्यातच आम्हाला आनंद मिळतो, मला आनंद मिळतो. त्या महालामध्ये राहणाऱ्या लोकांना लाईटिंगची व्यवस्था केलेली असते. आपल्याकडे साधारणतः दिवाळीच्या वेळेस प्रकाश रेषांना आपण लाईटिंग म्हणतो, ते घराघरामध्ये टाकतात, त्याच्यामुळे ती घरं अधिक छान वाटतात. पण श्रीमंतांच्या घरामध्ये काय मशी झुंबर काचेची दिवे कायमचीच लाईटिंग गोष्ट नाही असते. बाहेरच्या पाहणाऱ्यांना त्याचं थोडा वेळ आकर्षण असतं. पण विद्यार्थी मित्र हो, त्यांना फारशी चांगली झोप लागत नाही. कुणा तोच प्रश्न का? कारण त्यांच्या मनात भीती, इकॉनॉमिक भीती असते. काय भीती असते? की कोणतरी चोर येतील आणि आपल्याकडे जे काही आहे ऐवस ते तिजोरी म्हणतात ते काढून येतील की काय. ही भीती त्यांच्या मनामध्ये कायमची दडलेली असते. आणि मग एवढं सुख आहे, एवढ्या झाडझड गाड्या आहेत, एवढ्या मऊ गाड्या आहेत, तरीही त्यांना सुखाची झोप लागू शकत नाही. या ठिकाणी कवी म्हणत आहेत की माझ्या झोपडीमध्ये मात्र त्या जमिनीवरती मी छान पैकी सुखाने झोपून जातो. विद्यार्थी मित्र, जमिनीवर झोपण्यात आपल्या मातीमध्ये काम करणारा किसान बघा शेतकरी होता. दिवसभर तो कामाला जातो सकाळी आणि थोड्या वेळ काय करतो, दुपारची मामा पक्षी त्या जमिनीवरती घेतो. ती जमीन पण प्लेन नसते, एखाद्या झाडाखाली तो बैलांना बांधून देतो. जमिनीवरती आपण लोळ्यावर थोडा वेळ डोळतो आणि अतिशय शांत चित्ताने तो झोपून जातो. थोड्या वेळात पुन्हा नवं काम करण्याचा उत्साह त्याच्यामध्ये येतो. त्याप्रमाणेच संत तुकडोजी महाराजांना सुद्धा हा एक वेगळा अनुभव आलेला आहे. ते म्हणतात, जमिनीवरच मला खरं सुख प्राप्त होतं आणि महालाचं मला कधी आकर्षण वाटत असं नाही. आणि या सगळ्या कवितेतनं त्यांना हेच सुचवायचं एक व्यक्ती मित्र हो, की तुम्ही पण आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना. जे आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये समाधान माना. जे आपल्याकडे नाहीये त्याचा तुम्ही अट्टहास करू नका, त्याच्यामध्ये थांबू नका. बघा, हे सगळं करत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही बघा, एक सामान्य आपल्यासमोर काम करणारे लोक असतात की आपल्यापेक्षा जरी प्लास्टिकच्या पिशव्या वेचून कसं तरी उदरनिर्वाह करतात, तरी पण ते लोक 5-10 रुपये काय मिळत असतात त्यांना त्याच्यात खुश. आणि आपण काय करतो, मोठ्या लोकांकडे श्रीमंतांकडे, याच्याकडे गाडी आहे माझ्याकडे नाही, याच्याकडे घर छानपैकी आहे माझ्याकडे, असं जर म्हणत गेले ना खरंच आपण दुःखी होत असतो. म्हणून आम्ही त्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिकावं हाच संदेश या ठिकाणी तुकडोजी महाराज आपल्याला देऊ इच्छित. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणा घरी न बोजा या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, बघा झोपडी, गाव, खेडेगाव बघा, त्यांच्याकडे कोणीही आलं तरी आदराने बसवलं जातं. बसतात लोक, जायचं आहे जाता, तरीही आपण असतो चहा पाण्याचा. बंधन नाही, किती वेळ थांबावं याचं बंधन नाही, किती काळ थांबावं याचं बंधन त्या ठिकाणी नसतं. यायचं तर सुखाने या, जायचं बंधन नाही. कोणावरी न बोजा, बोजा म्हणजे काय? खरं वजन होतं याचा अर्थ, पण इथे वजन आपण अर्थ विचार आहे. इथे आपण दडपण, धाक, दहशत, भीती असा आपण अर्थ घेऊया. की गरीबाच्या घरी झोपडीमध्ये जाताना कुठलंही दडपण मनामध्ये नसतं. जसं बंगल्यामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा जसं आपल्या मनामध्ये एक धाकधूक असते, आतमध्ये जाऊ की नको, जाऊ की नको, बसायला सांगितलं बसू की नको, असं कुठे कुठे वाटायला लागतं. पण गरीबाच्या घरी गेल्यावरती असं वाटण्याचं संबंध नाही. संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या झोपडीमध्ये कोणीही यावं
कोठीन जाव कुठल्याही गोष्टीचं बंधन या ठिकाणी नाहीये. तुमच्या मनाला हवं तसं तुम्ही या ठिकाणी येऊन वागू शकता, राहू शकता आणि त्याच्यातच खरं सुख आहे. बळजबरी करण्यामध्ये किंवा होऊन कुणाकडे जाऊन दुसऱ्याला ते नकारार्थी असं त्यांना आवडत नसेल तर तिथे जाण्यामध्ये किंवा आपला अपमान करून घेण्यामध्ये आपल्याला बसत म्हटल्याने आपल्याला कुठतरी खटकतं, तसं करून घेण्यापेक्षा सामान्य लोकांमध्ये त्यांच्या जुटीमध्ये गेलो तर ते आपल्याला सुख देतात, थोडा वेळ घालवणं आनंद वाटतो आपल्याला, आपल्याशी ते चांगलं बोलत असतात, त्यांच्याजवळ कितीही वेळ बसलं तरी ते आपल्याला रागवत नाही किंवा त्या ठिकाणी बसण्याचं कुठलंही दडपण आपल्याला वाटत नाही आणि असं दडपण भीती म्हणा दहशत बाळगण्याचं कारण पण नाही. हे सगळं झोपडीमध्ये शक्य आहे. का आपण महालाचा ओढा करायचा? मला माझ्या झोपडीमध्ये सुद्धा भरपूर सुख आणि समाधान मिळतं असं संत तुकडोजी महाराजांना म्हणायचं आहे. पुढे संत तुकडोजी महाराज म्हणताय, पाहुणी सौख्य माते देवेंद्र तो राजे शांती सदा विराजे या झोपडी तमजा. संत तुकडोजी महाराज म्हणतात की माझं हे सगळं सुख पाहून स्वर्गात असणारा देवांचा राजा इंद्र किंवा देवांचा देव तो इंद्र त्याला सुद्धा लाज वाटते किंवा तो लाजतो. पाहून सौख्य माते, माते म्हणजे, माते म्हणजे माझी, देवेंद्र तो ही लाज, देवेंद्र म्हणजे देवांचा देव तो इंद्र, शांती सदा विराजे, विराजे म्हणजे नांदते किंवा असते या अर्थाने. आता बघा स्वर्ग हे नाव आपण ऐकलेलं आहे, कोणी पाहिलेलं नाही आणि जो गेला पाहिला तो परत येत नाही सांगत, तर असा हा स्वर्ग याची कल्पना अशी केलेली आहे की स्वर्ग म्हणजे अतीव सुख, खूप सारं सुख त्या ठिकाणी असतं, दुःखाचा लवलेश नसतो असं म्हटलं जातं. असं कुठेतरी धर्मामध्ये काश्मीर हा भारताचा स्वर्ग असं म्हटलंय, कारण काश्मीरचं सौंदर्य खूप छान आहे म्हणून त्याला स्वर्ग म्हटलं आहे. तसं म्हणजे याच्यावरून कल्पना येते की स्वर्ग म्हणजे खूप सारं सुख असलेलं ठिकाण आणि प्रत्येकाला ते स्वर्गात जावं असं वाटतं आणि खरं बघे मेल्यानंतर ते स्वर्गात जातात की ते आपल्याला माहिती नाही. पण स्वर्ग ही कल्पना अशी आहे की त्याच्यामध्ये खूप सारं सुख दुःख त्या ठिकाणी नसतंच पाहायला मिळत नाही असं ठिकाण आणि अशा ठिकाणी परमेश्वर असतो, परमेश्वर राहतात असं आपण मानतो. तर त्या ठिकाणी असणारा परमेश्वर म्हणजेच देवेंद्र, देवांचा देव तो इंद्र, तो माणूस पाहून शरमतो. कवी म्हणतायत संत तुकडोजी महाराज की माझ्या झोपडीमध्ये लोकांना सुख दिसत असेल की नसेल मला माहिती नाही, पण मला मी सुखी आहे, मला वाटतं की मी सुखी आहे, माझ्या झोपडीमध्ये मला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं, कारण माझ्या गरजा जास्त नाही, चैनीच्या गरजा ह्या कधी पूर्ण होणारच नसतात, माझ्या गरजा फक्त आवश्यक ज्या आहेत मूलभूत ज्या आहेत त्याच आहेत आणि त्या माझ्या झोपडीमध्ये पूर्ण होतात आणि म्हणून मला मागण्याचं आकर्षण नाही. पण माझं सुख पाहून देवेंद्राला म्हणजे थोडस शरमतो, लाजतो की झोपडीमध्ये राहणारा माणूस हा एवढा सुखी आहे, त्याच्याकडे सुखाची काही कमतरता नाहीये देवेंद्राकडे, पण तरी सुद्धा त्याला शरम वाटते. एक सामान्य कुटीमध्ये, एक करंडकुटीमध्ये सामान्य झोपडीमध्ये राहणारा हा माणूस इतका सुखी आहे याचंच त्याला नवल वाटतं आणि म्हणून कसा विकस त्या झोपडीकडे डोकावून बांधतो. नवल का वाटतं? कारण स्वर्गामध्ये एवढी शांतता नसेल एवढी शांतता त्याच्या झोपडीमध्ये आहे, स्वर्गामध्ये एवढं सुख नसेल एवढं सुख त्याच्या झोपडीमध्ये आहे आणि म्हणून एवढे सुख जर झोपडीत मिळत असतील तर स्वतःची अभिलाषा करण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांना तेच सांगायचं आहे की तुम्ही आपल्याजवळ असणारे सुख जे आहे त्याच्यात सुख शोधण्याचा प्रयत्न करा. वास्तवतेत सुख तर थोडंच असतं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे म्हणजे असं म्हटलं जातं, आपल्याला सुख निघून जातं ते जाणवत नाही पण थोडस तरी दुःख आलं ना दुःख दुःख करत आपण ओढत असतो. वास्तवतेत दुःखाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, सुख दुःखाची बेरीज वजाबाकी केल्याशिवाय आपल्याला जीवनाला अर्थच नाही, ते करावंच लागतं प्रत्येकाच्या आयुष्यात येतच, पण आपण दुःखाचं टेम्हा मिळवतो पण सुखाचं मिळवत नाही, सुख पटकन संपून जातं आणि दुःख आपल्याला थोडंसं आवडलं की आपल्याला वाटतं की आपण दुःखी आहोत दुःखी आहोत असं न वाटून घेता आपण सतत आपल्याजवळ जे आहे त्या गोष्टींकडे सुखाने बघावं आणि आपण सुखी आहोत असं आपण मानावं. आपण मानलं तरच आपल्याला सुख मिळेल, दुसऱ्यांचे जे काही बंगले आहेत ते आपल्याला कोणी देऊन देणार नाही, ते नुसते पाहून आपण मनातल्या मनात
ते शतभंग अशी वाटून का दुःखी व्हायचं असं एकमेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी हा संदेश आपल्याला मोलाचा संदेश दिला आहे की आयुष्यामध्ये आपण नेहमी गरिबी जरी असेल प्रत्येकाची परिस्थिती सारखी असणं शक्यच नाही, प्रत्येकामध्ये सर्वे गुण असणं शक्यच नाही. काही गरीब असणार, काही श्रीमंत असणार, काही परमेश्वर कुठे ना कुठे काहीतरी देतो, गरीबाला काहीतरी तू दान देतोस, श्रीमंताला जे देत असेल त्याच्या व्यतिरिक्त वेगळं असेल. जसं आपण जर आता सांगायचं झालं तर एक माणसामध्ये सर्व संपन्न कोणीच नाही, प्रत्येकामध्ये काही गुण असतात, दोष असतात. जसं एखादा अंध माणूस असतो त्याला गायनाचं ज्ञान असतं, मग तो अंध आहे, अंध छान केली गाणे म्हणतो, हे मी स्टँडवरच बऱ्याचदा ऐकलेलं आहे की अंधळा माणूस सुद्धा सुंदर गाणे म्हणून आपलं जीवन सुखी आहे असं समजतो आणि आपल्याला जे येतं ते म्हणजे आनंद भेटण्याचं काम करत असतो आणि दुसऱ्यांनाही आनंद देण्याचं काम करत असतो. या कवितेतनं संत तुकडोजी महाराजांना हेच सांगायचं आहे की तुम्हीही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आपला आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. तर अशा रीतीनं आर्थिक सुखता, भौतिक साधनं ही आहेत म्हणजे सुखी आहोत आपण असं नाही. सुख आणि दुःख ह्या मानवी मनाच्या भावना आहेत, ते मांडण्यावर असतं, आपल्या मनोरचनेचा तो एक भाग आहे. आणि म्हणून आपण आजपासून ठरवूया की आम्ही आहोत त्या ठिकाणी सुखी आहोत आणि अधिक सुख आम्ही आपण स्वतःच्याच कमाईने निर्माण करणार आहोत आणि सुखी राहणार आहोत, दुसऱ्याकडे पाहूनही सुखी राहणार आहोत. दुसऱ्याचा आनंद बघून आपल्याला आनंद वाटायला पाहिजे तर आपण सुखी होतो. आपण दुसऱ्याला आनंदी पाहू, दुसऱ्याच्या आनंदासाठी आपण झटू आणि तेव्हा आपल्याला खरं सुख मिळत असतं. काही लोकांना हे सुख मिळतं आणि ते मानतात. जसं गाडगे बाबांच्या संदर्भात सांगितलं झालं, विद्यार्थी मित्र हो, बऱ्याचदा काय व्हायचं गाडगे बाबांना जेवायला बोलवायचे, एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला बोलवायचे. गाडगे बाबा काय करायचे, सांगून टाकायचे त्या माणसाला की मी पंक्तीमध्ये जेवायला येईल पण माझ्याबरोबर सगळे घेऊन येईल, माझे जे परिवार आहे. पण यांचं परिवार म्हणजे त्यांचे घरचे का नाही, अंध अपंग कुष्ठरोगी असे जे जे वेगवेगळे आजार आणि त्रासदायक लोक असायचे ना, अशा लोकांना गाडगे बाबा घेऊन जायचे. आणि जेव्हा ते लोक अगदी पोटभर जेवायचे त्याचा प्रत्येक घास, तुम्ही सांगा ज्याला कधी असं बघत पंच पक्वानाचं जेवण मिळालं नाही अशा व्यक्तीला जर असं जेवण मिळत असेल तर तेव्हा तो इकडे तिकडे बघत नाही, तो सहज करून देतो. आणि ते जेव्हा पोटभर जेवतील, तृप्तीचा ठेकर देतील, तेव्हा तरी या संताला बरं वाटायचं. असे संत तुकडोजी महाराज होते. त्यांचा ग्रामभंडार म्हणजे दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आपल्याला कसा करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष होतं आणि आयुष्यभर त्यांनी हेच काम केलं. मला असं वाटतं या झोपडीत माझ्या या कवितेतनं तुम्ही शिकणार की आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मागा, म्हणजे माना आपल्याजवळ जे आहे त्याच्यातच आपण सुख म्हणा, एवढंच सांगते. धन्यवाद.